नमस्कार, मी जयश्री प्रसन्नास किचन या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी दही सँडविच बनवणार आहे. खूप मस्त असं हे सँडविच बनतं आणि लहान मुलं तर खूप आवडीने हे सँडविच खातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी एका बाउलमध्ये अर्धा कप घट्ट दही घेतलं आहे. हे दही बनवण्यासाठी मी एक कप दही एका कॉटनच्या कपड्यामध्ये 1 ते 1.5 तासासाठी बांधून ठेवलं, म्हणजे त्यातलं पाणी निथळून जाईल. आणि त्यानंतर आपल्याला एक अर्धा कप दही इथे मिळालेलं आहे. नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला गाजर, आणि अर्धा कप बारीक चिरलेला कोबी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या मापाने जर तुम्ही सँडविच बनवलं तर 6 सँडविच बनतात आणि ते 3 माणसांसाठी पुरेसे होतात. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप हेल्दी असं हे सँडविच बनतं. नंतर त्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. याच्याऐवजी तुम्ही काळी मिरी पावडर सुद्धा घालू शकता. आणि चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे आपलं फिलिंग तयार आहे. आता आपण सँडविच बनवायला घेऊयात. इथे मी 4 ब्राउन ब्रेड घेतलेले आहे. त्यावर तयार केलेलं मिश्रण पसरवते. हे मिश्रण एकसारखं पसरवायचं. आणि दुसरा ब्रेड त्यावर ठेवून घ्यायचा. दुसऱ्या बाजूला ग्रिल पॅन गरम करायला ठेवलाय. त्यावर मी बटर घालते आणि हे तयार सँडविच त्यावर ठेवून पुन्हा वरती बटर लावून घेते. मध्यम आचेवरती आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचंय. खालची बाजू भाजून झालेली आहे. आता दुसरी बाजू भाजून घेऊया. तुम्ही सँडविच मेकरमध्ये सुद्धा करू शकता किंवा तवा सुद्धा वापरू शकता. इथे आपलं हे दही सँडविच भाजून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आज वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.